नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेचा आत्ताच एक नवीन प्रोमो आपल्या समोर आला आहे त्यामध्ये सिंधू रडतच घरी येते आणि तिचे हात पूर्णपणे रक्ताने भरलेले असतात ते पाहून घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर आता राणीसुद्धा खूप रडत असते आता नक्की मालिकेत कुणाचा मृत्यू झाला सिंधूचे हात कुणाच्या रक्ताने माखलेले आहेत असा प्रश्न आपल्या सर्वांना पडलाच असेल तर मित्रांनो आता एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे कारण सिंधूच्या लग्नाच्या दिवशीच कांताच्या हातून रायाचा मृत्यू होतो कारण कांता सिंधूला पळून घेऊन जात असतो तर राया हा कांताच्या गाडीला आडवा होतो आणि त्यामुळे रागाच्या भरात कांता रायाला गाडीने उडवून देतो तर राया दगडावर जाऊन पडतो त्याच्या डोक्यातून खूप रक्तस्राव होत असतो तो बेशुद्ध होतो तर सिंधू कसंबसं स्वतःला कांताच्या तावडीतून सोडवते आणि राघवला कॉल करून रायाचा जीव धोक्यात असल्याचं ती सांगते त्यानंतर राघव आणि सिंधू रायाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी निघतात रायाची कंडिशन खूप बिकट असते तर इकडे पोलीस कांताला पुन्हा अरेस्ट करून घेऊन जातात तर इकडे फिरायला जायचं म्हणून राणी थटून तयार झालेली असते आणि रायाची वाट ती पाहत असते तर दुसरीकडे सिंधू रायाचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेते आणि राघवला फास्ट गाडी चालवायला सांगत असते राया सिंधूला म्हणत असतो तुला माहिती आहे का राणी वाटते तितकी पण वाईट नाही गं आणि आता तर ती माझ्यावर प्रेमसुद्धा करायला लागली ते ऐकून सिंधू राघव खुश होतात तर राया पुढे म्हणतो राणी माझी वाट बघत असेल मी गेल्यानंतर तू तिचा सांभाळ करशील ना सिंधू जसं तू आपल्या सगळ्या कुटुंबाला सांभाळतेस तसं तू माझ्या राणीला सांभाळशील ना तिची काळजी घेशील ना मी तिला कुठलाही आनंद देऊ शकलो नाही गं म्हणून राया खूप रडत असतो तर सिंधू रायाला समजावते प्लीज राया भाऊजी असं बोलू नका ना तुम्हाला अजून खूप जगायचं आहे सर्वांची काळजी घ्यायची आहे आणि मधुताई व तुम्हाला सुखाचा संसारसुद्धा करायचा आहे तर इकडे राणी रेश्माला सांगत असते मी आज खूप खुश आहे आणि मी व राया डिनरलासुद्धा जाणार आहोत तर इकडे सिंधू आणि राघव रायाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात तर राघव पळतच डॉक्टरांना बोलवण्यासाठी जातो तर इकडे राया सिंधूचा हात हातात घेत म्हणतो मी जात आहे ग सिंधू तुम्हा सगळ्यांना सोडून तू सर्वांचा सांभाळ कर राणीची काळजी घे तिला एकटं पडू देऊ नकोस मी वरतून तुम्हा सर्वांकडे बघत राहील तुम्ही सर्वजण खुश राहा असं म्हणत राया लगेच आता जीव सोडतो आणि ते पाहून सिंधू मोठमोठ्याने रडू लागते तिला मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला राघव डॉक्टरांना घेऊन तिथे येतो तर डॉक्टर रायाचं चे चेकअप करतात आणि सांगतात माफ करा पण तुमचा भाऊ हे जग सोडून गेला आहे आम्ही त्याला वाचवू शकलो नाही आणि ते ऐकून सिंधू व राघवच्या पायाखालची जमीनच हादरते तर दुसरीकडे घरातील रायावर राणीचा फोटो खाली पडतो आणि तो फोटो फुटतो त्यामुळे मोठा अपशकून झाला म्हणून सर्वजण खूपच घाबरतात तेव्हा राणी मात्र तो फोटो उचलते आणि सर्वांना सावरते पुन्हा तो फोटो व्यवस्थित जुळवून ती मोबाईलमध्ये तो फोटो काढून ठेवते त्यानंतर सर्वजण राणीमध्ये झालेला बदल पाहून खूपच खुश होतात तर रुक्मिणी काकू राणीला म्हणते तुम्ही दोघांनी एकमेकांना स्वीकारलत नव्या संसाराची सुरुवात केलीत म्हणून आम्ही सर्वजण खुश आहोत तुमच्या संसाराला कुणाची नजर लागायला नको आणि ते ऐकून राणी खुश होते तर राजश्री म्हणत असते राघव आणि सिंधूने तर गुड न्यूज दिलीच आहे आता राणी तू व रायासुद्धा सुद्धा लवकरच बाळाची गुड न्यूज द्या आम्हाला आजी व्हायचं आहे तर राघव आणि रायाची जशी जोडी आहे ना तशीच आता एक नवी जोडी या घरात यायलाच हवी आणि ते ऐकून राणी खूपच लाजत असते तर सर्वजण राणीला चिरवत असतात त्यानंतर राणी रायाला फोन करत असते परंतु राया फोन उचलत नसल्यामुळे राणी खूप काळजीत पडते तर दुसरीकडे राघव वेड्यासारखं रायाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि नीट चेक कराना तुम्ही खोटं बोलत आहात म्हणून राघव डॉक्टरांवर सुद्धा भडकतो तेव्हा सिंधू पूर्णपणे शॉक झालेली असते आता काय करावं तिला समजत नसतं तेव्हा राघव म्हणतो सिंधू तू तरी रायाला उठव ना तो तुझा भाऊ आहे ना त्याच्या बहिणीचं तो सगळं काही ऐकतो आणि माझा भाऊ मला असं अर्ध्यातच सोडून जाऊ शकत नाही असं म्हणत राघव वेड्यासारखं करत असतो ते पाहून सिंधू म्हणते राघव भानावर या कारण आपले राया भाऊजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत आणि ते ऐकून राघव रायाच्या अंगावर पडून हंबरडा फोडून मोठमोठ्याने रडत असतो तर इकडे राणी रायाची वाट पाहून खूपच वैतागते तर सर्वजण नव्या नवरीसारखी रायाची वाट बघत आहेस का म्हणून राणीला चिडवू लागतात राणीच्या लक्षात येतं की कदाचित सिंधूसुद्धा सुद्धा असेल आणि म्हणून ती सिंधूला फोन करते परंतु सिंधूसुद्धा सुद्धा राणीचा फोन उचलत नाही कारण सिंधू विचार करत रायाच्या रक्ताने माखलेले हात घेऊन घरी चाललेली असते आता घराची बेल वाचते तर राजेश्री दरवाजा उघडते आणि सिंधूची ती अवस्था बघून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तिच्या साडीवर रक्ताचे डाग पडलेले असतात तर राजेश्री विचारते सिंधू बाळा काय झालं तुझ्या हातात हे रक्त कुठून आलं तेव्हा सिंधू मात्र खूप रडत असते तिच्या तोंडून शब्द फुटत नसतात तेव्हा राणी घाबरतच सिंधूला विचारते राया कुठे आहे ते तर तुझ्यासोबतच होते ना परंतु सिंधू मात्र गप्प असते त्याच वेळेला राघवसुद्धा घरी येतो राणी विचारते राया कुठे आहे ते तर तुम्हाला घ्यायला आले होते ना आणि त्याच वेळेला हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉय रायाची डेड बॉडी घेऊन आतमध्ये येतात आणि ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते कुणाचाही त्या गोष्टीवर विश्वास बसत नसतो तर आता रुक्मिणी काकू विचारते राघव तू रायाला असं का घेऊन आलास त्याला काय झालं आहे तर रत्नाकर धक्क्यानेच म्हणतो ही काही मजाक करण्याची वेळ आहे का रायाला लवकर उठायला सांग नाही तर मारेन मी त्याला आता सर्वजण रायाला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा राजेश्री रडतच म्हणते आपण रायाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात मला असं वाटतं तो बेशुद्ध झाला आहे म्हणून आपल्याशी बोलत नाही तर आता सर्वजण रायाला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी निघतात तेव्हा राघव सर्वांना अडवत सांगतो आम्ही हॉस्पिटलमधूनच इथे आलो आहे परंतु तू ट्रीटमेंट करण्याच्या अगोदरच राया आपल्या सर्वांना सोडून गेला आणि राघवचे ते बोलणे ऐकून सर्वजण रायाच्या नावाचा मोठ्याने हंबरडा फोडतात राणीला वाटत असतं हे खरं नाही हे तिचं स्वप्न आहे राया कधीच तिला एकटीला सोडून जाऊ शकणार नाही तर आता सर्वजण राणीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात की हे स्वप्न नाही हे सत्य आहे राया आपल्या सर्वांना सोडून गेलं आहे तेव्हा आता सिंधूचे सुद्धा हातपाय पूर्णपणे गळून गेलेले असतात तिच्या अंगात त्राण उरलेले नसतात काय करावं सर्वांना कसं सावरावं हेच तिला कळत नसतं तर आता रायाची आई खूप रडत असते की मला सोडून जाऊ नकोस रे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार तर इकडे राणीला राया व तिच्या प्रेमाचे सर्व काही क्षण आठवत असतात ती खूप रडू लागते तर दुसरीकडे रिषभ सिंधूला विचारतो हे सगळं कसं झालं राया दादा तर तुला घ्यायला आला होता ना तर मधू सिंधूची कॉलर पकडत विचारते मला सांग माझ्या नवऱ्यासोबत नक्की काय झालं ते माझ्या रायाची अशी अवस्था कशी झाली तू तर त्याला तुझा भाऊ मानतेस ना मग तुला तुझ्या भावाची शपथ आहे सगळं खरं खरं सांगून टाक आणि ते ऐकून सिंधू खूप रडत असते तर मित्रांनो पुढे काय होणार ते पाहणं रोमांचक ठरेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा